नमस्कार, मी गौरी। आपण पाहत आहात रॉयल मीडिया न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत मधुबन लॉन्स, पुणे सोलापूर हायवे, कदमवाक वस्ती। वारंवार निवेदन देऊनही नियमबाह्य गुंठेवारी करणाऱ्या तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी नळदुर्ग शहर पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आलंय। मुख्याधिकाऱ्यांनी नगरपालिकेत रुजू झाल्यापासून ते आजपर्यंत नगरपालिका हद्दीत बेकायदेशीर व नियमबाह्य गुंठेवारी नियमाधीन केल्याचं उघडकीस आले आहे। मुख्याधिकारी म्हणून नगरपालिकेचा पदभार घेतल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी नगरपालिकेत अनेक नियमबाह्य कामे केली आहेत। त्याचाच एक भाग म्हणजे शहरातील काही जमीन मालकांच्या जमिनीच्या बेकायदेशीर गुंठेवारीची नियमबाह्य नोंदी करण्यात आल्या आहेत। त्याचबरोबर या गुंठेवारीची नोंदी घेत असताना जमीन एका बाजूला आणि गुंठेवारीची नोंद केलेली जमीन एका बाजूला असा प्रकार जमीन मालकांनी मुख्याधिकाऱ्यांना हाताशी धरून केला आहे असा आरोप उपोषणकर्ते पत्रकारांनी करीत पत्रकार संघाच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले। या उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशोकभाऊ जगदाळे, नळदुर्गचे माजी नगरसेवक सुधीर हजारे, भाजपा शहराध्यक्ष पद्माकर घोडके, युवा सेनेचे माजी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर घोडके यांच्यासह विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे। नळदुर्ग शहरात नगरपालिकेने केलेल्या नियमबाह्य गुंठेवारीची चौकशी करा या मागणीसाठी आपण उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर लाक्षणिक उपोषण करत आहोत। याबद्दल आपली ठाम भूमिका कोणती आहे आणि काय मागणी आहे महत्त्वाची? नळदुर्ग नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी नळदुर्ग शहरातील काही ठिकाणचे ज्या गुंठेवारीच्या ज्या नोंदी केलेल्या आहेत त्या नोंदी बेकायदेशीर आणि बनावट अशा आहेत आणि या नोंदी रद्द करण्यात याव्या म्हणून नळदुर्ग शहर पत्रकार संघाच्या वतीने गेले 2 महिने झालं सतत आंदोलन होत आहे, करण्यात येत आहे। दरम्यान या आंदोलनाचा भाग म्हणून नळदुर्ग नगरपालिकेसमोर आम्ही एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलेलं आहे आणि आज दिनांक 8 नोव्हेंबर 2021 रोजी उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण नळदुर्ग शहर पत्रकार संघाच्या वतीने करण्यात येत आहे। 1 महिन्याच्या कालावधीमध्ये मुख्याधिकारी यांची चौकशी करून कारवाई होत नाही तोपर्यंत आमचा हा लढा चालू राहील आणि येत्या 10 डिसेंबर रोजी आम्ही औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण देखील या आंदोलनाचा भाग म्हणून आम्ही करणार आहोत। तत्पूर्वी 1 महिन्याच्या अगोदर आमची अशी एक मागणी आहे की मुख्याधिकारी यांची चौकशी करून जिल्हाधिकारी यांनी कारवाई करावी अशी आमची एक मागणी या निवेदनाद्वारे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेला आहे। रॉयल मीडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी सतीश राठोड, उस्मानाबाद।